विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लेसन मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. सो लेट स्टार्ट अवर लेसन. इन अवर डे टू डे लाईफ वी सी मेनी ऑब्जेक्ट्स. सम आर स्मॉल, सम आर बिग, अँड जनरली वी से दॅट द कॅटेगरी ऑफ ऑब्जेक्ट्स आर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग बोथ. वी से लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आर कॉन्स्टंट. But if we apply some force to non-living objects, they are also moved. म्हणजेच आपण दोन प्रकारच्या वस्तू बघतो, काही या सजीव असतात आणि काही निर्जीव असतात. तर सजीव वस्तू या सतत हालचाल करत असतात, पण निर्जीव वस्तू स्थिर असतात. समजा निर्जीव वस्तूंना आपण काही बल प्रोव्हाइड केलं किंवा त्यांना बल प्रयुक्त केलं तर त्या वस्तूंचीसुद्धा हालचाल होत असते. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की सजीव आणि निर्जीव दोन्ही वस्तू या सतत हालचाल करत असतात, म्हणजे त्यांची जागा बदलत असते, त्या वस्तूंचे विस्थापन होत असते. विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट. तर वस्तूचे सततचे होणारे डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन, त्यालाच आपण मोशन असे म्हणूयात. तर आपण डेफिनेशन अशी सांगू शकतो, मोशनची डेफिनेशन, डेफिनेशन ऑफ मोशन इज द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मोशन. आणि मोशनच्या डेफिनेशन नंतर आपण या पाठात पुढे बघणार आहोत त्याचे टाईप्स ऑफ मोशन.